दादा तू कुठ चालला? आम्हाला तुझी गरज आहे. जयदीप दादा. हो बाबा, तुम्ही मला बोलावलं? मला माहित आहे तू या वावराची काळजी काही घेत नाही. तुला यामधला अनुभव आहे, तरी तू आम्हाला याच्यात सहभागी होत नाही. सहभागी जर झाला तर आम्हाला आनंद होईल. बाबा मला माफ करा, जे काम तुम्ही मला सांगितलं ते मी नाही करू शकत. मला दुसरं काम रोज सुरू आहे. मी जर मला वेळ इकडे देईन तर याचा परिणाम माझ्या दुसऱ्या कामावर होईन. लय चांगला आहे पोरा, जसं तुला करूशी वाटतं तसं कर. तुझ्या कामात लक्ष दे तू, आम्ही पाहून घेऊ आमचं. बाबा मी आपले धान्य कणीत पाहून आलो आहे. आपले धान्यामध्ये काही गोष्टीची कमी आहे, तुम्ही पाहिले चालता काय? चल बर दाखव बर मले, तुही काय अडचण आहे तर. तू घरातला मोठा असून आमच्या विशेष काही विचार करत नाही. चल बर. तुले नाही समजत, मला थोडा वेळ दे. मग करायचं मग करीन, मग काय करायचं ते. दादा आम्हाला तू इथे पाहिजे, आपल्या घरच्याले तुझी गरज आहे. जसे बाबा गेले मला माहीत नाही एकटा कारभार कसा सांभाळणार. अरे तुला किती वेळा सांगायचं, मला ते आवडत नाही. काहून तू आनंदित नाही का? अरे हे सारी शेती तुझ्या मालकीची आहे आता. जयदीप तू हे काय बोलतो? सर्वजण आपण चिंतेत आहो, असं तू बोलायला नाही पाहिजे. Thank you.
बुढे बाबा तर गेले, त्यानं तुमच्याकडून कर्ज घेतलं अशी मी नोंद पाहिली. मी जयदीप माधवचा पोरगा. हो, आता तू कान देऊ नये. तुझ्या बापानं माझ्यापासून कर्ज घेतलं होतं, पण आता असं ध्यानात आलं की त्या कर्जाचा भार त्याला काही झेपला नाही. आता तो मेला आहे, कर्जाची जुम्मेवारी तुझी आहे. थांब 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 थांब, मल्याची काही कल्पना नाही. चुप रे, मला बोलू दे. आता याच्यात काय कमी जास्त करायचं नाही. मला माझे पैसे दे, मग तुले काही त्रास होणार नाही. त्या बाबाले सुदीक म्या असं सांगितलं होत. तू कर्ज वापस कसं करावं याबद्दल तुले मी मग सांगन. जयदीप, तू इथं? अरे काका, तू इथं कसा? कामापासून आराम करायले आणि मन हलक करायले मी नेहमीच इथे येतो. त्या बापाबद्दल मी ऐकलं, मला लय बेकार वाटलं. तेव्हा मी इथं नव्हतो, पण तुझा बाप एक लय चांगला माणूस होता. बाकी सगळं ठीकठाक आहे ना घरी? अशा अजून लय काही गोष्टी आहे, आणि त्या अजून कसा करायचा ते काही मला माहित नाही. सध्या धंद्यात लय मंदी सुरू आहे, आणि मी काही त्याच्यात पहिले नव्हतो. आणि पुढे येणाऱ्या दिवसात पूनमच्या हुंड्यासाठी लग्नासाठी कुठून पैसे आणायचे मला तर काही समजतच नाही. मला असं वाटते मी तुला थोडी मदत करीन. मी काही लोकांसोबत बोलतो आणि हुंड्यासाठी जे काही करता येईन ते मी पाहतो. खरंच ते तू करशील? अरे वा वा, काऊन नाही. माधव माझा चांगला दोस्त होता, आणि मला जे काही करता येईन ते मी करीन. बर, आम्ही तुमचे दयाभरी आहो. बर चाल, मी निघतो माझ्या कामावर, पण मी तुझ्या संपर्कात राहील. मले माफ कर, मैं जे काही काल बोललो. ठीक आहे, मी तुले माफ करतो. त्याली काही हरकत नसेल, तुम्ही जर हे पाहू काय? खरंच मी काय या हिसाबामध्ये एवढं काही बराबर नाही आहे. ठीक आहे, आता मला जायले पाहिजे, मी लयडचा बसून आहे.
हो अमर। हॅलो जयदीप, कसा आहे तू? सर्व ठीक आहे, दिवसभराचा काम आटोपण्याचा प्रयत्न करतो। उद्या माझ्या घरी एक सभा आहे, तू इच्छा असेल तर तू ये, खास असं काही नाही, बस माझे दोस्त मित्र येतील, भेटी गाठी होतील आणि काही बोलचाल होईल। ठीक आहे, मी येईन। लय झाक, तू तुझ्या बायकोले पण आण, म्हणजे तिले पण आनंद होईल। नक्कीच, आम्ही असू तिचं उद्याले। ठीक आहे, भेटू। मी ऐकलं की तुम्ही राजाले हिशोबात मदत करून राहिले। बर, कवा कवा घरातल्या लोकांले घरातली जबाबदारी समजायला थोडा येळ लागते। बाबाले हरीक झाला अशीन। या 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 आते या या बसा। अरे या या, तुम्हाला बहुत लय आनंद झाला। या या आते आते। धन्यवाद आम्हाला बोलावलं। बंधूंनो भगिनींनो, आम्हाला या ठिकाणी जिवंत देवाची स्तुती आराधना करायची आहे आणि त्यासाठी एक सुंदर असं गीत आपण गाणार, ख्रिस्त माझा तारणार। ठीक आहे। ख्रिस्त माझा तारणार प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, प्रभूच्या नावाला धन्यवाद असो। आमच्या जीवनामध्ये जी प्रभूची महान आशा आहे त्याची आठवण करून देत असताना मला प्रभूचा संदेश द्यायला आवडेल। आमच्या देवपित्याची कृपा आमच्यावर ही झालेली आहे की प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःला क्रूसावर खिळायला दिले की ज्याच्यामुळे आम्ही वाचलो। बायबल आम्हाला हे सांगते की सर्वांनी पाप केले आणि देवाच्या गौरवाला ते अंतरले आणि पापाचे वेतन मरण आहे, मृत्यू आहे। प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हा सगळ्यांची पापे आपणावर घेतली जेव्हा तो क्रूसावर मरण पावला आणि अशा रीतीने आम्हा सगळ्यांच्या पापाची किंमत प्रभू येशू ख्रिस्ताने मोजली। जेव्हा आम्ही पश्चाताप करतो आणि प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकारतो त्यावेळेला आम्ही जे पाप केलेले आहेत त्या पापांची क्षमा आणि सार्वकालिक जीवन याची आम्हाला खात्री होते। हीच आमची आशा आहे। हे जग आणि त्यामधील गोष्टी आम्हाला आनंद, शांती आणि आशा देऊ शकत नाही ज्याच्यामुळे आमचे समाधान होईल। ते केवळ आम्हाला येशू ख्रिस्ताच्या द्वारेच मिळू शकेल। प्रभू येशू ख्रिस्त असं म्हणतो, जो कोणी माझ्याकडे येतो आणि त्याचं ओझं तो माझ्यावर टाकतो त्याला मी विश्रांती देईन। आपण देवबापाचा आशीर्वाद घेऊया। प्रभू परमेश्वराची शांती आपणा सर्वांवर असो आणि देवाच्या इच्छेने असेच हो। पुन्हा पुढच्या 15 रविवारी पण या असं म्हणतो, पुढल्या रविवारी या ठिकाणी। अमर काका, मी पूनमच्या हुंड्याबद्दल विचार करत होतो, ते काही झालं काय?
आम्हाला असं वाटते की या कुटुंबाले हुंड्यासाठी मदत करा, तेच ठीक आहे. आम्ही तुमचे लय लय आभारी आहो. मी अगोदरच सांगितलेलं आहे, तुले कोणती मदत करायला मला आनंदच होईल. बरं सांग, तुले सभा कशी वाटली? बरी होती, पण सगळेच आनंदात दिसत होते. चला, मी अशी अपेक्षा करतो का तो आनंद तुलाही भेटून जाईल. आजची सभा लयच आवडली. तिथं जे लोक आले होते ते आनंदाने भरले होते. असं वाटत होतं माझी इच्छा देखील तिथं थांबायची होती. मला असं वाटतं ते चालूच राहिलं पाहिजे, ते माझ्यासाठी चांगलंच होईल. ठीक आहे, जसं तुला आवडते तू अमर काकाच्या घरी सभेला जाऊ शकते. बरं आहे. मले माहीतच होतं, अरे हे लय कठीण काम आहे. जेव्हा आपण लहान होतो तेव्हा बाबा करायचे, आता तर हे लयच कठीण वाटते. हो, मले माहीत आहे, पण हे काम माझ्यासाठी सोपी आहे. पण त्या दुसऱ्या हिशोबाच्या गोष्टी माझ्या काही लक्षात येत नाही बा. म्हणूनच त्यासारखे लोक आम्हाला पाहिजे. दररोजपेक्षा आज ते नोंद तू बराबर सांभाळली. माया कधी लक्षातच आलं नाही की बाबाले माया मदतीची किती गरज जाण्याची. आणि मला हा पस्ताव होते की मी तिथं जायसाठी नव्हतो, पण आता मला वाटते की मी इतकंच करू शकतो. पण आता ते गेले. जे झालं ते झालं, त्याला आपण बदलू शकत नाही. कधी कधी परिस्थितीला आपल्याला तोंड द्यावं लागते, चांगलं ते करावं लागते. चल पाहू आता हे काम किती चांगलं करू शकतो ते. चल. आणखी थोडा वेळ दे. अरे मी तुला सारेच देऊन टाकतो. तुले लाज वाटायला पाहिजे. जर का तू हप्त्याच्या आखरी पासून मला पैसे दिले नाही, तर तू एकटाच नाही तुझ्या घरवाल्या सुद्धा याचा परिणाम भोगावा लागेल. नाही 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 नाही. अरे त्यांना यांच्याबद्दल काहीच सांगू नको. त्यांना यांच्याबद्दल काहीच माहित नाही. मला वाईट वाटते की आता लय उशीर झाला जयदीप. त्या बाप्पाने माहित होत ज्याप्रमाणे त्या बापानं माझ्यासोबत व्यवहार केला आहे त्याचा परिणाम काय आहे. आता तुझ्या घरच्यांना वाईट परिणाम भोगावा लागेल. Thank you.
हाँ कौन बोलत आहे? हाँ अमर काका, मी जयदीप। तुम्ही काही कामात तर नाही ना? अरे नाही नाही, असं काहीच नाही। म्हणजे असं वाटलं का तुम्हाला विचारायचं, पूनमच्या हुंड्याच्या पैशाची सोय लागली का नाही? म्हणजे माया ध्यानात येईन का आपल्या वर्षी किती पैसा जमा आहे, आणि त्यानुसार आपण पुढचं ठरवू। ठीक आहे ना, माझं पैसे जमा झाले आहे। खरं म्हणजे मीच तुझे पैसे द्यायसाठी पुढच्या हप्त्यात यायचं ठरवलं होतं। नाही 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 नाही, तुम्ही काय येऊ नका, मीच तुमच्या अभिजात पैसे घ्यायला येतो। त्याचं लयच बरं होईन, मी अजून अर्धा तास माझ्या ऑफिस मध्ये थांबेन, पण तू नक्की येणार आहे पैसे घ्यायसाठी? हो मर काका, मी आता निघतोच। काका तुमचे लय उपकार होते मायावर। ये अंदर ये। अरे जयदीप, अरे मला वाटलं नाही तू एवढ्या लवकर येशील म्हणून। ये ये बस ये। काय झालं जयदीप, काही अडचण आहे का? खरं म्हणजे मी तुमचं खोटं बोललो, पूनमच्या हुंड्यासाठी ते पैसे मी खर्च करणार नव्हतो। तुम्हाला वाईट वाटून नका घेऊ, जरा मला सांगू द्या। बरं बरं, सांग मले। माझ्या बापानं मराच्या पहिले कर्ज घेतलं होतं, न जाणो त्याला ते काही फेडता आलं नाही, म्हणूनच त्यानं स्वतःला मारून घेतलं। ज्या लोकांकडून त्याने पैसे घेतले होते ते लोक आता माझ्या मागं लागले, आणि आता माझ्या घरच्याला सुद्धा ते धमकावून राहिले। बरोबर, तू काही घाबरू नको, मी तुला मदत करतो। माझ्या बायकोनं आणि मी अगोदरच हा पैसा बाजूला काढून ठेवलेला आहे। जरी तुले हा पैसा त्या कामासाठी उपयोगाचा नसन, तरी मला आशा आहे का ह्या पैशाची तुले काहीतरी मदतच होईल। अमर काका, म्या तुमचा विश्वास तोडला। अमर काका, माझ्यासाठी कृपा करून प्रार्थना करा, न जाणे तुमच्या देव येसू मला मदत करून। जयदेव, मी तुझ्यासाठी अगोदरच प्रार्थना केलेली आहे आणि अजूनही करतच आहो। थांबा, तुम्ही तर काय करू राहिले? अरे जयदीप, तुला खराब तर नाही वाटलं मी तर का आलो आहे? तुला चांगलंच माहित आहे मी का आलो आहे। दादा, हे लोक कोण आहे आणि हे तर काय करत आहे? राज, तू घरच्याला सांभाळ, मी यायला सांभाळतो। तुम्ही ज्याच्यासाठी इथं आले ते मायापाशी हाय। खरंच? हे घ्या तुमचे पैसे। म्हणजे मोजून टाक बरोबर आहे की नाही। हो सर। एक दो तीन चार पाँच छः सात नौ दस ग्यारह। आता आपला व्यवहार इथंच संपला। न जाणो मी लिटारू आहे, पण मी माझ्या शब्दाला पाडतो। तुझ्या बापानं घेतलेल्या सर्व पैशाचा हिशोब आता झालेला आहे। आता तू जाण्यास मोकळा आहे। हो, ते लोक कोण होते आणि ते इथं काऊन आले होते आणि ते तुमच्या सोबत काऊन असे वागले? ते चोर होते ते,
बाबानं मराच्या पहिले त्याच्यापासून कर्ज घेतलं होतं. अमरनं पूनमच्या हुंड्यासाठी जे पैसे दिले मी त्याला वापस केले. त्या आम्हाला हे काऊन नाही सांगितलं दादा? मला माहित नाही भाऊ, मला माहित नाही. माझ्यापासून जे काही झालं ते मी केलं. थांब पोरा, कुठे चालला? मी थोडस जाऊन त्याच्यासोबत बोलून येतो. राज, अमर काकाले बोलावते आपल्याला मदत करण. ठीक आहे ठीक आहे, मी तसाच करतो. आता आपण काय करायचं? ते पोर गेलं तिकडे, आता आपण काय करायचं? मला माहित आहे आपल्याला काय करायला पाहिजे. आपण येशूची प्रार्थना करू शकतो. देव आपल्याला नक्की मदत करी. देवा, मी तुला हात जोडून प्रार्थना करतो. माझ्या नवरा लय संकटात आहे, आता तूच आम्हाला मदत करू शकतो. अमर काका, तुम्ही आम्हाला मदत केली आणि लय उपकार झाले काका तुमचे. आणि अमर काका, तुम्हाला असं कसं वाटलं की जयदीप इथंच भेटत म्हणून? तुम्हाला ही असा अंदाज बनला? हो, तुमचा अंदाज बरोबरच आहे, तो इथंच आहे काका. म्या मदत करायचा प्रयत्न केला. म्या सारं घरच्यासाठी केलं. पण मला असं वाटते जे काही म्या केलं ते काही पुरं नाही. जयदीप, त्या बापानं जे केलं ते त्यानं स्वतः ठरवलं होतं. झालं ते झालं, तू काही मनाले घोर लावून घेऊ नको. दादा, त्या जे काही केलं त्याबद्दल आम्ही ते आभारी आहोत. आणि आम्ही सारेजण त्यावर खूप प्रेम करतो. बायबलमध्ये लिहिलं आहे येशू ख्रिस्तानं आपल्या पापाईची किंमत चुकवली आणि आपलं सारं कर्ज त्यानं माफ केलं. जयदीप, निराश होऊ नको आणि स्वतःला काही लाज वाटून घेऊ नको. चला सारे घरी जाऊ, घरी सारे जण वाट पाहून राहिले आहे. लवकर करा, वरात येऊनच राहिली. मले आनंद आहे की तुम्ही ते वाचणं सुरू केलं. म्या तुले तेव्हा म्हटलं नव्हतं काय? जेव्हा मी तयार होन तेव्हा ते वाचन. होय, तुम्ही म्हटलं होतं. मी तुमची बाहेर वाट पाहते. दादा, मले तुले लय आभार मानायचे आहे आणि मले आनंद पण आहे. बाबा मेले तेव्हापासून त्या घरच्यासाठी सारं काही चांगलंच केलं. खरंच अमर काकाले त्याच्या लोकांना भेटून मले असं जाणवलं की घरच्या लोकांचा मान करणं किती आवश्यक आहे. मले असं वाटते ज्या येशूबद्दल तुम्ही बोलून राहिले खरंच तो उत्तर देणारा देव आहे. अरे, तू स्वतः ते वाचायला पाहिजे आणि अनुभव घ्यायला पाहिजे. ठीक आहे, मी ते करून घेऊ.